हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी उज्ज्वला वीरा चौधरी, मोतीलाल नगर उपासना केंद्र, गोरेगाव पश्चिम। मी बापूंकडे 2002 सालापासून यायला लागले। बापूंचे अनुभव तर प्रत्येक क्षणी एकच येतच असतात। त्यातलाच एक अनुभव सांगते। माझ्या दिराच्या लग्नासाठी आम्ही 2006 साली गावी जात होतो। लग्न म्हटलं म्हणजे की दागिने घालायची हौसी असतेच, तशीच मला पण होती। म्हणून मी माझे दागिने गावी नेलेले लग्नात घालण्यासाठी। लग्न झालं, आम्ही तिकडनं जेव्हा परत येत होतो तेव्हा मालेगावला बस स्टँडमधून आम्ही बसमधून उतरत असताना माझ्या पर्समधून अचानक एक रुमाल, म्हणजे मी काय केलेलं, माझे जे सर्व दागिने होते मी ते एका रुमालात बांधून ठेवलेले, त्याचबरोबर एक गव्हाची ओटी पण होती ती पण मी रुमालात बांधून ठेवलेली। बापूंचा उपासनेचं जी पुस्तिका असते ती पण माझ्याकडे नेहमी पर्समध्ये सोबतच असते। तर बसमधून जेव्हा आम्ही उतरत होतो तेव्हा अचानक माझ्या पर्समधून दागिन्यांचा जो रुमाल होता तो अचानक खाली पडला। मी उतरत होते, माझ्यामागून एक बाई उतरत होती, त्याच्यानंतर माझे मिस्टर उतरत होते आणि अचानकच मग पर्समधून गहू पडायला लागले। मिस्टर बोलले की अगं उज्ज्वला तुझ्या पर्समधून गहू पडत आहेत। मी मागे वळून बघितलं तर काय, खाली बघतो तर काय, माझं पूर्ण दागिन्यांचा जो रुमाल होता तो खाली पडलेला। बघून तर आम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला की पर्समधून कसं काय हे पडलेलं। माझ्या मागे जी बाई होती ती माझ्या पर्समधून ते काढत असतानाच तिच्या हातात गव्हाचा जो रुमाल, माहीत नाही गव्हाचा रुमाल पण मी अतिशय पॅक करून ठेवलेला, पण तो पण तिच्या हातात जेव्हा ती दागिण्याचे ती माझा रुमाल काढत होती बाहेर तेव्हा ते तिच्या हाताला गहू पण लागले आणि ते तिच्या हातातून सटकले आणि ते खाली पडले, हे माझ्या मिस्टरांच्या लक्षात आलं। बापूंना मी अतिशय अंबज्ञ बोलते की बापूंच्या कृपेमुळे आमच्यावर येणारं हे मोठं आर्थिक संकट टळलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित।